मित्रो जीवन ज्याला आम्ही जीवन असं म्हणतो जीवन म्हणजे काय असा आपण प्रश्न विचारला स्वतःला जर जीवन म्हणजे योग आहे की वियोग आहे जीवन म्हणजे भक्त आहे की विभक्त आहे जीवन संकल्प आहे की विकल्प आहे काय आहे जीवन मनुष्य जीवनामध्ये ज्या वेळेस आर्ग्युमेंट करतो कुठल्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यावेळेस तो कशाचा वापर करतो बुद्धीचा वापर करतो आर्ग्युमेंट म्हणजे आपण काय करतो युक्तिवाद करतो विविध प्रकारच्या युक्त्या लढवून बुद्धीचा वापर करून आपण एखादी गोष्ट सिद्ध किंवा असिद्ध करण्याचा काय करतो प्रयत्न करतो त्याला तर्क असे म्हणतो आपण जीवनामध्ये तर्काला महत्त्व किती आहे आणि तर्क म्हणजे नेमकी काय त्याची खरंच गरज आहे का यावर भाष्य करणारं आज सद्गुरूंचं चिंतन आहे आज आपण जर पाहिलं तर ही जी पिढी आहे आजची ही पिढी सहज बोलता बोलता आपल्या आईवडिलांना बोलते तुम्ही काय केलं आमच्यासाठी मला वाटत नाही असं एकही कुटुंब असेल ज्या कुटुंबामध्ये हा डायलॉग कधी वापरला गेला नसेल आजच्या काळामध्ये आपत असेल ते त्यांचं अभिनंदन आहे ते सहज म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काय केलं मित्रो ज्यावेळेस हा प्रश्न ज्यावेळेस ते आईवडील ऐकतात आणि त्यांची मुलं ज्यावेळेस त्यांची तुलना इतर आईबापांशी करतात की बघा त्यांनी काय केलं बघा त्यांनी त्यांच्या मुलाला डॉक्टर केलं त्यांनी त्यांच्या मुलाला फॉरेनला पाठवलं त्यांनी असं केलं ह्यांनी असं केलं असं ज्यावेळेस मुलं म्हणता त्यावेळेस त्या हाडाची काढण रक्ताचं पाणी केल्या त्या आईवडिलांना त्यांच्या काळजाला भोकं पडतं एवढे वेदना होतात असंख्य इंगळ्या आणि विंचू डसावे अशा प्रकारच्या वेदना त्यांच्या हृदयाला होत असतात पण ते बोलू शकत नाही कारण त्या प्रश्नाचं त्यांच्याकडे उत्तर नसतं कारण डोक्याने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हृदय कधीच देऊ शकत नाही का बरं देऊ शकत नाही कारण डोकं म्हणजे बुद्धी ही ज्यावेळेस नत होते नतमस्तक होते ज्यावेळेस मन तुमचं ज्यावेळेस नमन होतं त्यावेळेस भावनेचा जन्म होत असतो आणि आईवडील हे आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये भावूक असतात बौद्धिक नसतात कदाचित वडील थोडेफार बौद्धिक असतातही पण तेही काळजीपोटीच असतात अशा परिस्थितीमध्ये ही जी पिढी आहे अशी का घडली त्याचं कारण आहे आजची समाजव्यवस्था आणि आजची शिक्षण पद्धती आजच्या समाजव्यवस्थेने आजच्या शिक्षण पद्धतीने माणसाला बुद्धीवर एवढं अवलंबून राहायला शिकवलं बुद्धीवर एवढं केंद्रित व्हायला शिकवलं की माणसामधला आणि कम्प्युटरमधला फरकच त्या ठिकाणी संपून गेला आपण जी समोर पिढी पाहतो ही इथून खाली यांना शरीरच नाही असं वाटतं ज्यावेळेस ते बोलायला लागतात वागायला लागतात त्यावेळेस ते फक्त बुद्धीच्या कसोटीवर सर्व जीवन तपासतात जीवनाचं यश ते फक्त बुद्धीच्या तर्काच्या कसोटीवर तपासतात मित्रांनो संगणक म्हणजे कम्प्युटर आणि मनुष्य याच्यामध्ये फक्त फरक आहे तो जाणीवेचा कम्प्युटरला जाणीव नाही आहे संवेदना नाही आहे ती मानवाला आहे अन्यथा बुद्धीच्या बाबतीमध्ये कम्प्युटर मानवापेक्षाही जास्त क्लिअर आहे जास्त पॉवरफुल नाही म्हणते मी जास्त क्लॅरिटी आहे त्याच्याकडे त्याच्यामुळे आज जिकडे तिकडे पहा कम्प्युटरचा वापर होतो आहे माणसांचा नाही माणसं बाहेर काढली जात आहे कम्प्युटर ठेवला जातो आहे आज माणसाचं अवमूल्यन झालेलं आहे कारण माणसाने आपली शक्ती गमावली आपलं महत्त्व गमावलं का कारण माणसाची शक्ती तर्कात नाही आहे माणसाची शक्ती ही समर्पणात आहे भावनेत आहे परंतु माणसाने स्वतःची जी स्ट्रेंथ होती जे बलस्थान होतं ते बलस्थान त्याने काय केलं दुर्लक्षित केलं त्यांनी सगळ्यात जास्त महत्त्व कशाला दिलं बुद्धीला दिलं जी मर्यादित असते तिचं कार्य तिचं क्षेत्र मर्यादित आहे आणि माणसं नको तिथं सुद्धा काय लावायला लागली डोकं लावायला तुम्हाला माहिती आहे मगाशी आपण उल्लेख केला त्याप्रमाणे सुंदर गोष्ट आहे एकदा एक म्हाताऱ्या जे आजोबा होते शिंपी ते एका झाडाखाली आपलं शिंप्याचं काम करत होते कपडे शिवत होते तर त्यांचा छोटासा नातू होता तो त्यांच्याकडे एकटक बघत होता खूप असा अभ्यासपूर्वक नजरेने त्यांच्याकडे बघत होता छान निरीक्षण करत होता त्यांना त्याचं कौतुक वाटलं बराच वेळ झाला आणि त्याला राहवलं नाही त्याने एक प्रश्न विचारला आजोबा आजोबा तुम्ही हे डोक्यामध्ये काय खोचता हो सारखं आणि ही मांडीखाली म्हणजे डोक्याच्या ज्या फेट्यामध्ये तुम्ही काय खोचता आणि मांडीच्या धोतराखाली तुम्ही काय लपून ठेवता सारखं सारखं त्या आजोबांना त्याचं कौतुक वाटलं मग त्या आजोबांनी त्याला थोडं जवळ बोलवलं बाळा अरे मी डोक्यामध्ये जी ठेवतो ना ती सुई आहे जी ह्या दोन कापडांना एकत्र करते जोडते आणि म्हणून तिची जागा वर आहे डोक्यावर आणि ही जी कात्री आहे ना ती कापते तुकडे करते म्हणून तिची जागा जमिनीवर आहे खाली आहे जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला जोडतात त्यांचं स्थान नेहमी सर्वोच्च आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला तोडतात कापतात फाडतात त्यांचं स्थान नेहमी नीच आहे त्यांना स्थान आहे पण ते कुठे आहे खाली आहे हे त्या बाळाला त्या आजोबांनी सांगितलं तर ती कात्री म्हणजे आमचं तर्क आहे आणि ती सुई म्हणजे आमचं प्रेम आहे बरोबर मग आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की मेंदू श्रेष्ठ आहे की हृदय श्रेष्ठ आहे तर माणसासाठी हृदय श्रेष्ठ आहे आज आम्हाला प्रश्न विचारणारा तर्काने प्रश्न विचारणारा अर्जुन दिसतो त्या अर्जुनाला जो गीता शिकवतोय तो कोण आहे भगवान आणि त्याच्याही अगोदर जिचं नाव घेतलं जातं ती राधा आहे खरं जगाला संदेश हा आहे की कृष्ण हा संपूर्ण पुरुष आहे
त्याच्याकडे सगळं आहे. त्याच्याकडे राजकारण आहे, त्याच्याकडे तर्क आहे, त्याच्याकडे प्रेम आहे, त्याच्याकडे भावना आहे, त्याच्याकडे खिलाडूवृत्ती आहे, त्याच्याकडे आनंद आहे, सर्वस्व आहे त्याच्याकडे. पण राधेकडे शुद्ध प्रेम आहे. म्हणजे ही जी संपूर्ण सृष्टी आहे ना, ही प्रेमाने बांधलेली आहे, ही तर्काने बांधलेली नाही आहे. त्या प्रेमाचा अभ्यास करण्यासाठी तर्क आहे. म्हणजे मूळ काय आहे? प्रेम आहे. असं म्हणतो आपण बोलता बोलता की आईच्या प्रेमाची महती, तिच्या वात्सल्याची महती जर सांगायला गेलो तर आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई सुद्धा पुरणार नाही आहे. म्हणजे तिथं सुद्धा तर्क काय पडतो? कमी पडतो. त्याला जेवढं माहिती आहे तेवढं सांगू शकतो तो, पुढे नाही सांगू शकत तो. तर्क फक्त तुमच्या जीवनाचं वर्णन करण्याचं एक साधन आहे. गोंधळ आहे तो एक, त्याचा छोटासा उपयोग आहे, फार लिमिटेड उपयोग आहे. पण आम्ही त्याला अवास्तव काय दिलं आहे? महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून आमचं जीवन छिन्न विछिन्न आहे. मग आज आमच्या जीवनामध्ये रस आहे का? ज्या आंब्याचा रस निघून गेला असा आंबा काय कामाचा आहे? घ्याल का तुम्ही विकत? मग तुमचं जीवन तसंच आहे. तुम्हाला कोणी विकत घ्यायला तयार नाही. तुम्ही स्वतःच रिस्पेक्ट द्यायला तयार नाही. कारण आमच्यामध्ये काय नाही आहे? रस नाही आहे. रस म्हणजे काय हो? ऊर्जा नाही आहे. काय नाही आहे? ऊर्जा नाही आहे का? लहान लहान मुलं सुद्धा टेन्शन घेतात, माझं कसं होईल, मला काय झालं. नाही सर, आता परीक्षेचा निकाल आहे हो माझं. अरे तू कितवीला आहे? तुम्ही सर मी तिसरीला आहे. माझी मम्मी म्हटली का, तू जर क्लासमध्ये फर्स्ट आला तरच तुला फिरायला घेऊन जाईल. किती टेन्शन त्याला. मित्रांनो, जीवनाचा सगळा हिशोब करून ठेवला आहे आपण. काय मांडून ठेवला? हिशोब. म्हणजे व्यवहार आहे. ते व्यावहारिक गोष्टींमुळे आज आमचं जीवन अशा प्रकारे विचित्र होऊन गेलं आहे. तुम्ही कधी ऐकलं का कधी का एखादा कलेक्टर असेल, एकदम चार्टर्ड अकाउंटंट असेल, किंवा एखादा वकील असेल, न्यायाधीश असेल, हे लोकांचं प्रेम प्रकरण तुम्ही कधी ऐकले का? अपवाद सोडा, ऐकले का कधी? नाही. का हो साहेब? का नाही? कारण त्यांनी बुद्धीला एवढं महत्त्व दिलेलं असतं की ते प्रेमसुद्धा हिशोबात करतात. मग त्यांच्या प्रेमाचा सुद्धा फॉर्मॅट असतो. ह्या नियमाटी लागू असतील तर प्रकरण पुढे जाईल. मित्रांनो, ते योग्य आहेत की अयोग्य हा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे की त्यांना जीवनाचा आनंद घ्यायला वेळच नाही आहे. आज बघा, आपण जीवनामध्ये बघतो, तुम्ही तर्काच्या मदतीने, बुद्धीच्या मदतीने भौतिक साधनं गोळा करू शकता, साधन सामग्री गोळा करू शकता, आयुष्य आराम विकत घेऊ शकता, पण जीवन नाही घेऊ शकत. सर तुमच्याकडे प्रचंड पैसा आहे, पण ज्याच्यासाठी खर्च करायचा आहे ते माणूसच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे, काल परवा मी कुठल्या तरी व्हॉट्सअपवरती गोष्ट ऐकली डॉक्टरांची, एका बालरोग तज्ज्ञांची. ते स्वतः डॉक्टर होते. ऑब्व्हियसली त्यांनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण दिलं, त्यांना पण डॉक्टर बनवलं, आणि त्यांना डॉक्टर बनवल्यावरती त्यांना त्यांनी फॉरेनला पाठवलं. तरुणपणामध्ये ही प्रतिष्ठा, मानसन्मान, पैसा, संपत्ती, नावलौकी, गाड्या, बंगले, हे सगळं कोणाचं पिल्लू आहे? हे तर्कबुद्धीचं, बुद्धीचं पिल्लू आहे. ते हवं की नको हा मुद्दा नाही आहे, पण त्याला जास्त महत्त्व आहे. त्याला दिसण्याला जास्त महत्त्व आहे की असण्याला जास्त महत्त्व आहे? खरं वास्तविकपणे कशाला महत्त्व आहे? असण्याला. पण सध्या कशाला महत्त्व दिलं जात आहे? दिसण्याला. मग त्यांचं तसंच होतं. त्यांनी बुद्धीचा वापर केला जीवनामध्ये, आणि त्यांनी बुद्धीचा वापर करून आपल्या मुलांना मोठं केलं, अमेरिकेला पाठवलं. मुलगा बी तिकडं, त्याची बायको पण तिकडंच, मुलगी पण तिकडं आणि जावई पण तिकडंच. कुठे? अमेरिकेत. त्यांची पत्नी मरली काही वर्षांपूर्वी. एकही मुलगा किंवा मुलगी आली नाही. आम्हाला सुट्टी नाही. आजूबाजूच्या गावकऱ्यांच्या मदतीने आपल्या पत्नीचं त्यांनी काय केलं? अंत्यसंस्कार केले. एवढी प्रॉपर्टी, एवढे मोठे डॉक्टर. सर, पत्नी वारल्यानंतर देखभाल करायला कोणी नाही म्हणून वृद्धाश्रमात गेले. अनेक वर्ष वृद्धाश्रमात काढले, आणि त्यांचा काल परवा देहांत झाला. त्या देहांतानंतर आश्रमामध्ये मेल आला की सर्व काही अंत्यसंस्कार तिकडे उरकून घ्या, आम्ही येऊ शकत नाही. अशा प्रकारचे संवेदना शून्य हे मानवरूपी कम्प्युटर यांनी जन्माला घातले, ह्यांनी मोठे केले. मी त्या मुलांना बिलकुल दोष देणार नाही. मी ज्यावेळेस शिक्षक होतो, आजपासून कमीत कमी 15 वर्षापूर्वी, तर मी आमच्या ट्रेनिंगमध्ये माध्यमिकचे शिक्षक असायचे किंवा मोठमोठे शिक्षक असायचे, त्यांना मी सांगायचो, तुम्ही तुमच्या मुलांना जास्त बौद्धिकतेकडे घेऊन जाऊ नका, त्यांना माणूस पहिले बनवा, चांगलं संवेदनशील, आणि नंतर मग त्यांना तुम्ही काय बनवायचं ते बनवा. ते जर माणूस बनण्यापासून जर चुकले तर उद्या तुम्हाला पाणी पाजायला कोणी येणार नाही. ज्यांचं तुम्ही आज कौतुक सांगताय, माझा पोरगा अमेरिकेला आहे, जर्मनीला आहे, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही आहे, खूप चांगलं आहे. पण तो तुमच्याशी त्याची नाळ जोडलेली आहे का तुटलेली आहे हे नेहमी लक्षात ठेवा. आणि तो जो धागा आहे तो जर बुद्धीने जोडलेला असेल, तो पैशाने जोडलेला असेल, तर तुटायला वेळ लागत नाही, कारण त्याचं कामच तोडणे आहे. तुमचा धागा कशाचा पाहिजे? प्रेमाचा पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो, जादुई जीवन आहे. आणि म्हणून ह्या जीवनामध्ये तुम्हाला जर खरोखर आनंद मिळवायचा असेल ना, आणि हे जादुई तिचा जर आनंद घ्यायचा असेल, तर तुम्ही स्वतःला समर्पित करून टाका. कुठे पण डोकं लावतो आपण, आणि डोकं लावल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाच्या आनंदापासून कुठे जाता? दूर जाता. जसं यांनी सांगितलं वैभवने की एखादी जादू ज्यावेळेस तुम्ही बघता त्यावेळेस तुम्हाला खूप काय होतो? आनंद होतो. पण ज्यावेळेस ती जादू कशी घडली हे तुम्हाला कळतं, तुमचा आनंद निघून जातो.
एखादं फूल आहे, तुम्ही ते फूल एखाद्या शास्त्रज्ञाच्या ताब्यात दिलं तर तो काय करतो? त्याचं डिसेक्शन करतो, विश्लेषण करतो, संश्लेषण नाही करत. त्याचं काय करतो तो? ॲनालिसिस करतो, सिंथिसिस नाही करत, त्याला विभक्त करतो, त्याला भक्त नाही ठेवत तो ठेवूच शकत नाही तो. बुद्धीचं कामच आहे काय करणं? तुकडे करणं, तुकडे करणं, तोडणं, फोडणं आणि मग अनुमान काढणं. हां, तुमच्या काय अनुमान आहे? हां, त्या फुलामध्ये किती पाकळ्या आहे, आतमध्ये श्रीकेशर किती आहे, पुकेशर किती आहे, त्याच्यामध्ये आतमध्ये त्याचं प्रक्रिया कशी घडते, त्याच्यामध्ये कुठले कुठले कंटेंट्स आहे, सगळं तपासाल तुम्ही. पण तुमच्या हातामध्ये फूल नाही राहणार. फूल राहील का? ज्याचं विश्लेषण केलं ते फूल राहील का तुमच्या हातामध्ये? हां, तुमच्याकडे ज्ञान असेल. तुम्हाला आज फुलाबद्दल असं वाटलं, उद्या तुम्ही तुमच्या आईबद्दल जर माहिती घ्यायची तर असंच कराल का? पण करायला गेलं तर काय होईल? आई नाही राहणार. म्हणजे आम्ही जीवनामध्ये आज जसं सांगतात सद्गुरू, तुम्ही एकतर निरस तर्क वापरून जगू शकता किंवा जादुई पद्धतीने जगू शकता. तर आम्ही कसं निवडलं पाहिजे हे तुमच्यावर आहे. प्रकृतीने हे स्वतःकडे ठेवलेलं नाही आहे. सगळ्या प्राण्यांकडे बघा, ते जादुई पद्धतीने जगू राहिले, त्यांच्याकडे तर्क नाहीच आहे. आमच्याकडे जर आहे तर आम्ही त्याचा व्यवस्थित काय केला पाहिजे? वापर केला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, तुमच्याकडे बंदुकीचं लायसन आहे, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही आहे, बेस्ट आहे ती, ताकद आहे तुमची. तुम्ही सारखी अशी बंदूक घेऊन हिंडायला लागले तर तुम्ही अतिरेकी वाटाल लोकांना. आज बुद्धीचा वापर करून आपण सगळे अतिरेकी झालेलो आहोत. आणि ह्या अतिरेकी विचारांमधून आपण काय आलं पाहिजे? बाजूला आलं पाहिजे आणि जीवनाकडं आहे तसं बघितलं पाहिजे. जसं जीवन आहे सर, ते चांगलं आहे, आपलं आवडतं आहे, नाही आवडतं आहे, योग्य आहे, अयोग्य आहे, जसं आहे तसं, आज जसं आहे ना तसं ते स्वीकारा, त्याच्यामध्ये बुडून जा. दुःख होत आहे दुःखात बुडा, आनंद होत आहे आनंदात बुडा, चांगलं होत आहे चांगल्यात बुडा, वाईट होत आहे त्याच्याबरोबर लढा. सर, जगामध्ये ज्याने तर्काचा अतिरेक केला असा जो राजपंडित होता चाणक्य, तो म्हणतो जीवनामध्ये तुम्ही काय मिळवता ह्यात जीवन नाही आहे. ते मिळवत असताना तुम्ही जे प्रयत्न करता, जी प्रक्रिया घडते, त्या प्रक्रियेमध्ये आनंद आहे. तो पण हे सांगतो, साध्यामध्ये आनंद नाही आहे, साधनेमध्ये आनंद आहे. मग आज साधना कधी आहे? वर्तमान काळात आहे. आपण सर्वांनी जर वर्तमान काळ जगायला जर शिकलं आणि आहे तसा जीवनाचा जर आनंद घ्यायला शिकला तर मला वाटतंय बुद्धीची जागा आहे, तिला तिची जागा योग्य सापडेल. आज आपण बघतो, आपल्याला ज्यावेळेस मागं वळून बघतो, मला प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला भजन कीर्तन करणारी मीराबाई जास्त प्रिय वाटते की प्रश्न विचारणारा अर्जुन प्रिय वाटतो? कोण प्रिय वाटतो? तुम्हाला जर मीराबाई प्रिय वाटत असेल तर तुम्हाला जीवनाचं रहस्य कळलेलं आहे. आणि तुम्हाला जर अर्जुन श्रेष्ठ वाटत असेल तर मी तुम्ही जीवनातला रस काढून टाकलेला आहे. मार्ग तो पण आहे. मग तुम्हाला उदासी महाराज व्हावं लागेल. आपण ते पण व्हायला तयार नाही. आपण कात्रीने शिवायला पाहतो, बुद्धीने प्रेम करायला पाहतो. आणि आजच्या पिढीमध्ये जनरेशन का बघा, प्रत्येकाकडं त्यांना विचारा, तुम्हाला तुमचा जोडीदार कसा पाहिजे? त्याला नोकरी पाहिजे, तो समजूतदार पाहिजे, तो स्मार्ट पाहिजे, मी बाळाला जन्म दिला त्यांनी बाळ सांभाळलं पाहिजे, म्हणजे निम्मी कामं वाटून घेणारा पाहिजे. म्हणजे त्याची प्रॉपर्टी असेल किंवा त्याचं पद असेल, प्रतिष्ठा असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. पण असं कोणी म्हणतं का? तो एक चांगला माणूस पाहिजे बस. तो संवेदनशील पाहिजे. त्याच्या काय प्रॉपर्टी आहे नाही आहे, नोकरी आहे नाही आहे, मला काही घेणं नाही, फक्त तो एक चांगला माणूस असला पाहिजे. असं कोणी म्हणतं का? म्हणजे आम्हालाच माणूस व्हायचं नाही आहे, आम्हालाच माणूस व्हायचं नाही आहे. आणि मग आम्हाला माणूस नाही व्हायचं आहे, पण आम्हाला माणूसकी पाहिजे. आम्हाला दुधातले गुणधर्म नको, फक्त दूध पाहिजे. मग डुप्लिकेट बनवतात लोक. तसंच आहे, आज डुप्लिकेटचा जमाना का आला? ज्यांनी बुद्धी मिळाली त्यांनी बुद्धीचा काय केला? गैरवापर केला. सगळीकडे बघा तुम्ही जीवनामध्ये, छोट्या छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत बुद्धीचा फक्त काय चालू आहे? गैरवापरच चालू आहे. कुणीही बुद्धीचा योग्य वापर करत नाही, त्याचा अतिरेकच करतो. आणि म्हणून कुठेतरी आम्हाला शांत बसण्याची गरज आहे. आणि पुन्हा जगाला आज प्रेमाची, भक्तीची आणि उत्सवाची गरज आहे. सर, हे लोक उत्सव जरी साजरा करायचं म्हटलं ना तर यांना प्यायला लागते. हे उत्सव साजरा करत नाही, बौद्धिक लोक असतात ना, हे उत्सव साजरा करत नाही. ती दारू, त्यांच्यातली दारू जी आहे ती उत्सव साजरा करतात, कारण ते शुद्धीवर नसतात उत्सव साजरा करायला. त्यामुळे राईट रॉंग? मित्रांनो, मला हे सांगायचं कशासाठी माहिती आहे का? आम्ही तर्काने बुद्धीने आमच्या जीवनाचं काय करून टाकलं आहे? माती करून टाकली. म्हणजे जीवनाला तुम्ही चॅलेंज द्यायला शिका. तुमचं बुद्धी आहे ना, तर बुद्धीने चॅलेंज द्यायला शिका आणि जीवनाला समर्पित व्हा. जीवन फार सुंदर आहे, खूप जादूई आहे. ठीक आहे, इकडे सर हिशोब नाही आहे, त्याच्यामुळे बेहिशोबी कारभार होणार आहे. अप अँड डाऊन्स येणार आहे, कधी समज गैरसमज होणार आहे, वाद होणार आहे, कधी कधी प्रेम जास्त येणार आहे, कधी कधी राग पण येणार आहे. भावना म्हटल्यावर सगळंच होणार आहे, परंतु त्याच्यामध्ये जीवन आहे. जिवंत फूल सुकणार आहे, पण त्याच्यावर मधमाशी पण बसणार आहे. आणि प्लास्टिकचं फूल आहे ना, हे कधीच नाही सुकणार आहे. त्याच्यामुळे तिथले सगळं जे सौंदर्य आहे ते सगळं हुकणार आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला जिवंतपणा पाहिजे की तुम्हाला फक्त दिखावा पाहिजे हे तुमच्यावर आहे. तुम्हाला फक्त दिसायचं असेल तर तुम्हाला बुद्धीचा वापर करा, निरस तर्क करून जगत राहा, नाहीतर तुमच्या जीवनाला समर्पित व्हा, जीवनाच्या सौंदर्याचा आनंद घ्या. धन्यवाद.